तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना आजी तुझं हे चुकलं। वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का? नाही, तुम्ही आशीर्वाद द्या ना। त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं। मी सुप्रियाशी बोललो, अगं सुप्रिया आपण एका घरातली एका कुटुंबातली होत, लहानाचे मोठे झालो, काहीतरी सांग। ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत कुणाचं। असा कसला हट्ट आहे? राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। आजही माझं ते दैवत आहे, आजही माझं ते श्रद्धास्थान आहे। पण कार्यकर्त्यांनो, महिलांनो, तरुणांनो, तुम्ही सांगा, एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58व्या वर्षी रिटायर होतो, IAS IPS असेल तर 60व्या वर्षी रिटायर होतात, राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं। अडवाणींचं उदाहरण घ्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते, तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना आजी तुझं हे चुकलं। चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ। पण कुणाकरता चाललं हे, कशा करता चाललं हे, का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो? नाही, ही चूक आहे आमची। वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का? नाही, तुम्ही आशीर्वाद द्या ना। त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं। वेगवेगळ्या महत्वाच्या संस्था आहेत, मला सांगितलं 2 मेला त्याच्या आधीच्या मीटिंग मध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो। त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो, ती कमिटी केल्यावर तुम्ही सगळे प्रफुल्लबाई, सुनील तटकरे, जयंत पाटील, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, धनंजय मुश्रीफ साहेब, अनिल देशमुख, सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा। आम्ही तयार झालो, तेही आम्हाला मान्य होतं। मित्रांनो, पुन्हा 2 दिवसात काय घडलं कुणाष्टोक, त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा। राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला, तेही मला कळलं नाही। आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेने सांगा, आज आमच्यामध्ये धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवायची? आहे। आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही 4-5 जण प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्याच्यात माझं नाव कुठंतरी येते का नाही शेवटचं? मग आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही? घरात देखील 60 वर्ष झाल्यानंतर नवीन मुलगा आला की त्याला सांगितलं जातं, आम्ही शेतकरी घरातली माणसं, शेतकरी सांगतो की बाबा रे आता तू 25 वर्षाचा झालाय, तू आता शेती बघायची, मी तुला सल्ला देईन। ही पद्धत आहे, उद्योगपतींची पण तीच पद्धत आहे। परंतु बर आत्ता केलं जातं, आत्ता जो काही हट्ट, मी सुप्रियाशी बोललो, अगं सुप्रिया आपण एका घरातली एका कुटुंबातली होत, लहानाचे मोठे झालो। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।